मेक इन महाराष्ट्र, मेक इन इंडिया आणि इज ऑफ डुईंग बिझनेसचा राज्यामध्ये कितीही गौगवा केला जात असला तरी इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये महाराष्ट्र खाली घसरला आहे. पाहूयात एक रिपोर्ट. देशातल्या आणि जगभरातल्या गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यासाठी, नवे उद्योग उभे करण्यासाठी ईज ऑफ डुईंग बिझनेस हा महत्त्वाचा घटक मानला जातो. त्यामुळेच जागतिक बँकेनं ईज ऑफ डुईंग बिझनेसची क्रमवारी देण्याबाबत 327 निकष तयार केले आहेत. जी राज्यं सर्वाधिक निकष पूर्ण करतात ती राज्यं या क्रमवारीत आघाडीवर असतात. यंदा जागतिक बँक आणि केंद्र सरकारच्या इंडस्ट्रीयल प्लॅनिंग अँड प्रमोशन विभागानं जाहीर केलेली ईज ऑफ डुईंग बिझनेसची क्रमवारी महाराष्ट्रासाठी अत्यंत निराशाजनक आहे. गेल्या वर्षी 10व्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र यंदा 13व्या क्रमांकावर गेलाय. गेल्या 2 वर्षांपासून आंध्र प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. आंध्र प्रदेश खालोखाल तेलंगणा, हरियाणा, झारखंड, गुजरात, छत्तीसगड या राज्यांचा क्रमांक लागतो. मागासलेली झारखंड आणि छत्तीसगड ही राज्यही महाराष्ट्राच्या पुढे आहेत. ईज ऑफ डुईंग रँक हे सगळ्या बाहेरचे गुंतवणूकदार पाहतात आणि कुठल्या राज्यात आपण प्रवेश करायचा, कुठल्या राज्यात गुंतवणूक करायची, कुठं कमी धोका आहे, रिस्क आहे, किंवा आपल्याला नफा होण्याची शक्यता आहे, हे सगळे ते पाहतात, तपासतात. खूप त्यांच्याकडे एक्सपर्ट असतात पाहणारे आणि यामध्ये आपण कुठं चित्रात नाही आहे हे अत्यंत दुर्दैवी. राज्यात उद्योग उभारणीसाठी पोषक वातावरण आहे. उद्योग उभारण्यासाठी लागणाऱ्या सुलभ परवान्यांसाठी वन विंडो सिस्टीम असे अनेक दावे राज्य सरकारकडून केले जातात. मात्र ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये घसरलेल्या क्रमवारीमुळे हे दावे कितपत खरे असा प्रश्न उपस्थित होतो. एखाद्या परदेशी कंपनीला आपल्या देशात गुंतवणूक करायची असेल तर कुठलं राज्य गुंतवणुकीसाठी पोषक आहे हे ठरवण्यासाठी ईज ऑफ डुईंग बिझनेसची क्रमवारी महत्वाची ठरते आणि त्यामुळेच सातत्याने परदेशी गुंतवणुकीत अग्रेसर असलेल्या महाराष्ट्राची ईज ऑफ डुईंग मधील घसरलेली क्रमवारी ही राज्यातील परदेशी गुंतवणुकीवर विपरीत परिणाम करणारी ठरू शकते. व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह दीपक बातुसे, झी मीडिया, नागपूर.